नमो नमः छात्रा, यापूर्वी आपण दुसऱ्या लेसनचा पहिला पॅरेग्राफ पाहिला. आज आपण दुसऱ्या लेसनचा दुसरा पॅरेग्राफ पाहत आहोत. किंचित काळानंतर शृगालः मृगम अवदत. काही काळानंतर शृगाल हरणाला म्हणाला, वने अस्मिन एकम सस्यपूर्णम क्षेत्रम अस्ति. अस्मिन वने, वने अस्मिन या शब्दाचा अर्थ अस्मिन म्हणजे ह्या, सप्तमी विभक्ती झालेली आहे. या वनामध्ये एकम सस्यपूर्णम क्षेत्रम अस्ति, एक धान्याने परिपूर्ण असं शेत आहे. दर्शयामि त्वाम, तुला दाखवतो. तथा कृते मृगः प्रत्यहं तत्र गत्वा सस्यम अखादत. तसे करण्यासाठी हरिण दररोज तेथे जाऊन, गत्वा त्वांतव्य झालेले, तेथे जाऊन सस्यम अखादत, धान्य खात होता. प्रत्यहम शब्दाचा अर्थ दररोज, प्रत्येक दिवशी. हा प्रत्यहम हा समास झालेला आहे, अव्ययीभाव समास. तद्दृष्ट्वा एकस्मिन दिने क्षेत्रपतिना पाशः योजितः. तद्दृष्ट्वा, दृष्ट्वा सुद्धा त्वांतव्य झालेले. तद ते पाहून एकस्मिन दिने, एके दिवशी, क्षेत्रपतिना पाशः योजितः, शेतकऱ्याने किंवा रखवालदाराने जाळे तयार केले, जाळ्याची योजना केली. पाशः योजित, युजयोज हा कर्मबुधादी पुल्लिंगी प्रथमा एकवचन झालेलं आहे. ते पाहून एके दिवशी शेतकऱ्याने जाळ्याची योजना केली. तत्रागत मृग पाशे बद्ध, तेथे आलेला हरिण पाशामध्ये किंवा जाळ्यामध्ये बांधल्या गेला. बद्ध सुद्धा कर्मबुधादी पुल्लिंगी प्रथमा एकवचन आहे. स अचिंतय, तो विचार करतो. इदानीं मित्राणि एव शरणं मम, आता मित्रच माझा आधार आहेत, किंवा आता मित्रच माझे शरण आहेत. मित्राणि एव, संधी पाहून घ्या, मित्राणि अधिक एव, आता मित्रच माझा आधार आहेत, किंवा आता मित्रच माझे शरण आहे. दुरात तत्पश्यन चंबुक मनसी आनंदित. दुरात तत्पश्यन, दुरून तो पाहणारा. दुरात तत्पश्य जंबुक मनसी आनंदित, दुरून ते पाहणारा जंबुक किंवा कोला आनंदित झाला. सह अचिंतयत, सो अचिंतयत, विसर्गाचं ओ झालेलं आहे. सह अचिंतयत, तो विचार करतो. फलितम मे मनोरथम, फलितम म्हणजे फळाला आलं, मनोरथ म्हणजे इच्छा, माझं मनोरथ, माझं मनोरथ खरोखर पूर्ण होतंय, माझी इच्छा खरोखर पूर्ण होतीये. इदानीं प्रभुतम भोजनम प्राप्स्यामि. प्रभुतम शब्दाचा अर्थ खूप, इदानीं शब्दाचा अर्थ या वेळेला मी खूप जेवण प्राप्स्यामि, लुट लकार झालेलं आहे, जे आपण भविष्यकाळी रूप म्हणतो. आता मी खूप जेवण मिळवेल किंवा भोजन मिळवेल. मृगहतम, विसर्गाचा स झालेला आहे. मृगहतम दृष्ट्वा अब्रवीत, हरिण ते पाहून म्हणाला. मित्र छिंदी तावत मम बंधनम, छिंदी रूप लोटलकार झालेले पहा, छिंदी म्हणजे तोड. हे मित्रा, माझं बंधन किंवा माझं हे जाळं तोड. तावत मम बंधनम त्रायस्व माम, मला खूप त्रास होतोय. जंबुक दुराद एव अवदत. जंबुको, जंबुक विसर्गाचा ओ, जंबुक दुरूनच म्हणतो. मित्र दृढ अयम बंध, अयम शब्दाचा अर्थ हा, बंध शब्दाचा अर्थ जाळं. अरे मित्रा, हे जाळं खूप पक्क आहे. दृढ शब्दाचा अर्थ पक्क. अरे मित्रा, हे जाळं खूप पक्क आहे. स्नायू निर्मितान पाषाण येतान कथम वा व्रत दिवसे स्पृशामी. स्नायूंनी तयार केलेल्या या जाळ्याला कथम म्हणजे कसे, वा व्रत दिवसे स्पृशामी, मी व्रताच्या दिवशी बरं स्पर्श करू. इत्युक्त्वा स समीपम एव वृक्षस्य पृष्ठत निवृतम स्थित. असे म्हणून तो जवळच असलेल्या झाडाच्या मागे, पृष्ठत शब्दाचा अर्थ मागे, वृक्षस्य म्हणजे झाडाच्या, पृष्ठ याला अव्ययाला षष्टीची अपेक्षा आहे म्हणून पहा. असे म्हणून तो जवळच असलेल्या झाडाच्या मागे निवृतम स्थित लपून बसतो. प्रदोष काले मृगम अन्विष्यन, संध्याकाळच्या वेळी. प्रदोष काले शब्दाचा अर्थ संध्याकाळच्या वेळी, सायंकाळी. मृगम अन्विष्यन, मृगाला शोधत येणारा. काकह उपस्थित, कावळा तिथे उपस्थित झालेला आहे. मृग तथाविधम दृष्ट्वा, हरणाला तसे पाहून. स उवाच, तो म्हणतो. सके किम येतत, अरे मित्रा, हे काय आहे. उवाच हे सुद्धा भूतकाळी रूप झालेले आहे. हे काय आहे.
मृगेण उक्तम, हरिण म्हणाला, सुहृद वाक्यस्य अनादरात बद्धो अहम। मित्राच्या वाक्याचं किंवा मित्राचे बोलणे न ऐकल्यामुळे किंवा मित्राचा बोलण्याचा अनादर केल्यामुळे मी बांधल्या गेलो। पुन्हा एकदा पहा, सुहृद वाक्यस्य अनादरात बद्धो अहम, मित्राचे बोलण्याचा अनादर केल्यामुळे, मित्राच्या वाक्याचा अनादर केल्यामुळे मी बांधल्या गेलो। अहम शब्दाचा अर्थ मी, बद्धो म्हणजे बांधल्या गेलो, विसर्गाचा उ झालेला आहे। उक्तम च आणि म्हटलेच आहे, त्याच्यामध्ये दोन तीन ग्रामर आहे पा, इथे पा। दोन तीन ग्रामरचे प्रकार आहेत इथे, ते तुम्हाला सध्या झालेले नाहीत। पश्यन शब्द पहा, पाहणारा, हे वर्तमान काळे, हे तुम्हाला याच वर्षी दिलेलं आहे। दोन विशेषण आहेत, आपण पूर्वी पाठात तीन विशेषण पाहिलेले, कर्मभूधावी, कर्तभूधावी आणि कविधावी। आता हे भूतकाळ नसताना आता हे वर्तमान काळाचे दोन तीन रूप इथे या वर्षी आपल्याला दहावीमध्ये आलेले आहे। पश्यन सुद्धा हे वर्तमान काळ झालेलं आहे। कर्मणी वर्तमान काळ आणि कर्तरी वर्तमान काळ असे आता यावर्षी दोन विशेषण आपल्याला घ्यायचे आहे।